आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईतल्या स्थानिक व्यावसायिकांना न दिल्यानं मनसेच्या वाहतूक सेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस काल रात्री फोडली. महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न केल्याचा मनसेचा आरोप आहे. दिशा सालियन बदनामी प्रकरणी नारायण राणे नितेश राणेंच्या जामिनावर दिंडोशी कोर्ट आज निर्णय देणार आहे. राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. राणेंच्या वतीनं वकील सतीश माने शिंदेने बाजू मांडली. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आज कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये आपला जबाब नोंदवणार आहेत. शुक्ला यांच्यावर पुण्यानंतर आणखी एक गुन्हा कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल झालाय. हा गुन्हा टेलिग्राफ कायद्यांतर्गत नोंदवण्यात आलाय. दरम्यान शुक्ला यांच्यावर पोलिसांनी 25 मार्च पर्यंत कठोर कारवाई करू नये असं मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय. मुंबईत एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी एसी लोकलचे तिकीट दर कमी करावे अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. प्रवाशांची प्लॅटफॉर्मवरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने एसी लोकलचे तिकीट दर कमी करावे. यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढून रेल्वेचा तोटा देखील होणार नाही. गरिबांची पोटपूजा, मध्यमवर्गीयांचं फावल्या वेळेतलं उदरभरण आणि श्रीमंतांसाठी चवीचं खाणं असलेला वडापाव तर चक्क 20 रुपयांवर पोहोचलाय. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्या. तसंच सिलेंडरच्या दरातही वाढ झाली. त्याचा परिणाम वडापावच्या किमतीवर झालाय. वडापावचे दर 5 ते 7 रुपयांनी वाढले. महागाईची झळ आता मॅगीलाही बसते. मॅगी महागली. 2 मिनिटात होणाऱ्या मॅगीच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ झाली. मॅगीच्या नव्या किमती लागू झाल्या. नेस्ले इंडिया कंपनीनं मॅगी महाग झाल्याची घोषणा केली. आता मॅगीचा 12 रुपयांचा पॅक 14 रुपयांना मिळणार आहे. मॅगीच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं मॅगी महागली. मॅगीनंतर आता गव्हाचं पीठ आणि बिस्किटही महागले. त्यामुळे गव्हाच्या सर्वच पदार्थांच्या दरात वाढ झाली. युद्धामुळे गव्हाच्या निर्यातीवर परिणाम झालाय. जागतिक बाजारपेठेत 29% गव्हाचा वाटा आहे तर 19% मक्याचा वाटा आहे. पुण्यात दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली. महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रजचं दूध महागले. दुधाच्या खरेदी दरात 3 रुपये तर विक्री दरात 2 रुपयांची वाढ झाली. दूध उत्पादक संघाच्या बैठकीत हा भाववाढीचा निर्णय घेतलाय. इंधन आणि पशुखाद्य महागल्यानं दूध दर वाढ झाली. ऐन होळीच्या तोंडावर महागाईनं डोकं वर काढलंय. वसई विरारमध्ये चिकनचे दर तब्बल 300 रुपये किलोवर गेले. एकीकडे कोंबड्यांचं खाद्य महागले तर दुसरीकडे बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचं उत्पादन घटले. याचा परिणाम चिकनच्या दरावर झालाय. चिकन पाठोपाठ आता मासेही महागले. आवक घटल्यानं मासळी महाग झाली. पापलेट, कोळंबी, सुरमई या मासळीचे दर किलोला 1000 ते 1200 रुपयांवर गेलेत. मासळीचं घट्ट प्रमाण, सातत्यानं वातावरणातील बदल, शासनाच्या जाचकटी, मच्छीमारांचे रखडलेलं अनुदान या कारणांमुळे मासळी आवक घटल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे. कुक्कुट खाद्य महाग झाल्यानं अंडी महागण्याची शक्यता आहे. पक्षांना लागणाऱ्या खाद्याच्या दरात सुमारे 60% वाढ झाली. प्रत्येक अंड्यामागे 1.25 रुपये तोटा होत असल्यामुळे अंड्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. हिरव्या मिरचीच्या दरांनी घाऊक बाजारात शंभरी पार केली. किरकोळ बाजारात मुठभर मिरचीसाठी 20 ते 30 रुपये मोजावे लागतात. 40 ते 50 रुपये किलो मिळणारी हिरवी मिरची आता किरकोळ बाजारात 150 ते 160 रुपयांना विकली जाते. वाढत्या महागाईने सर्वसामान्य घरातल्या गृहिणींचं कंबरडं मोडलंय. सरकारवर नाराजी व्यक्त केली जाते. यंदा अतिवृष्टी आणि वादळामुळे मिरची उत्पादन घटलं आहे. मसाल्यासाठी वापरण्यात येणारी काश्मीरी आणि बेडगी मिरची महाग झाली. गेल्या वर्षी 400 रुपयांना होलसेल भावात विकली जाणारी काश्मीरी मिरची यावर्षी 450 ते 650 रुपये किलोनं विकली जाते. तर बेडगी मिरची 280 ते 360 रुपये किलो विकली जाते. सिडकोतर्फे 5730 सदनिकांच्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आता होळी सणाचं औचित्य साधत या योजनेच्या माध्यमातून 6508 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलाय. नवी मुंबईच्या द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोड भागात या सदनिका असतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी. पोस्टाच्या योजनांमध्ये रोखीनं व्याज देणं बंद होणार आहे. व्याजाची रक्कम बचत खात्यात जमा होणार आहे. पोस्टाच्या योजना बचत खात्याशी लिंक करणं बंधनकारक असेल. राज्यातल्या 7880 बोगस शिक्षकांचा जी 24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर आता थेट या बोगस शिक्षकांची यादीच जी 24 तासाच्या हाती लागली. जवळपास 7880 बोगस शिक्षकांची यादी मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये बोगस शिक्षक असल्याचं उघड झालंय.
12वी केमिस्ट्रीचा पेपर व्हायरल प्रकरणी 17 मुलांचीही चौकशी होणार आहे. विलेपार्ले पोलिसांची चौकशी करणार आहेत. आरोपीला ज्यानं पेपर पाठवला त्याचं मोबाईल चॅट डिलीट केलंय. पेपरला उशिरा आलेल्या मुलीमुळे पेपर लीक झाल्याचं उघड झालं. तिच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 17 विद्यार्थी होते. तर आरोपी शिक्षक यादवनं या मुलीला 15 प्रश्नांची उत्तरं पाठवली होती. बोर्डाच्या परीक्षेला केंद्रावर वेळेतच उपस्थित राहा, अन्यथा तुम्हाला प्रवेश नाकारला जाऊ शकतो. 10वी 12वी बोर्डाच्या पेपरमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर बोर्डानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला. हा नियम आज होणाऱ्या पेपरपासूनच अंमलात आणला जाणार आहे. आजपासून 12 ते 14 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू होतं. त्यासाठी केंद्राच्या निर्देशानुसार सर्व तयारी केली आहे. राज्यात या वयोगटातले सुमारे 65 लाख मुलं आहेत. त्यांचं लसीकरण सुरळीत पार पाडण्यासाठी आरोग्य व्यवस्था चोख राखली आहे. या वयोगटासाठी कोर्बेवॅक्स लसीचा पर्याय आहे. सध्या तरी इतर कुठल्याही लसी देण्याचा या वयोगटासाठी विचार नाही. नवी मुंबईत 12 ते 14 वयोगटातल्या मुलांना कोर्बेवॅक्स ही लस दिली जाणार आहे. आजपासून महापालिकेच्या वाशी, नेरूळ आणि ऐरोली रुग्णालयामध्ये लस दिली जाईल. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेतली. 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2010 या कालावधीत जन्मलेली मुलं या लसीकरणासाठी पात्र असतील. कोरोनाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी बीएमसी सांडपाण्याचीही आरटीपीसीआर करणार आहे. यासाठी विविध ठिकाणच्या 1000 पाण्याचे नमुने गोळा करणार आहे. या पाण्यात कोरोना आढळतोय का हे तपासणार आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या युरिनमध्ये ही व्हायरस आढळतो, त्यामुळे सांडपाण्याची टेस्ट करणार आहे. तिसरी लाट ओसरली आहे, पण गाफील न राहता पालिका आणखी सतर्क झाली आहे. यंदा मार्च महिन्यातच उष्णतेनं कहर केलाय. ठाण्यात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागानं मुंबई, ठाण्यासह कोकणासाठी धोक्याचा इशारा जारी केलाय. पुढचे 3 दिवस मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचे असतील. पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत 3000 कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्यापैकी 1500 कॅमेरे मार्च अखेरपर्यंत बसवले जातील. शिवाय महापालिकेच्या वतीनेही 4000 कॅमेरे शहरात बसवले जातील. ऑक्टोबर अखेरपर्यंत सर्वच्या सर्व 7000 कॅमेरे बसवतील. राज्यभरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 43,000 पोहोचली. मुंबईत गेल्या वर्षी 5,000 अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी करण्यात आली. राज्य सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्याचं धोरण आखल्यानं वाहन खरेदीत वाढ होती. शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दुप्पट भाडं देऊन कोकणात जावं लागतं. एसटी बस सेवा बंद असल्यामुळे मुंबईहून कोकणात जाण्यासाठी जवळपास 1.5 ते 3 हजारांचं भाडं आकारलं जातं. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या संपाचा फटका बसलाय. प्रवासी सुविधेत वाढ करण्यावर मध्य रेल्वेनं भर दिलाय. प्रवासी लवकरच एका मोबाईल ॲपवरून पिक ड्रॉप आणि इन्फोटेनमेंटसह सर्व प्रकारच्या सेवा वापरू शकतील. यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा काढण्यात आली. या सर्व सेवा सुविधा एका छताखाली आणण्यासाठी एकाच कंत्राटदाराची निवड करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनानं घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. सीएसएमपी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय. पुनर्विकासासाठी तब्बल 1,350 कोटींचा खर्च येणार आहे. हेरिटेज संवर्धन समितीनं पुनर्विकासाला परवानगी दिली. सीएसएमपीचा पुनर्विकास करून जुनं रूप देण्यात येणार आहे. नवी मुंबईतील थकीत मालमत्ता कर धारकांना पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेनं दिलासा दिलाय. थकीत मालमत्ता कर धारकांच्या दंडावर 75% इतकी मोठी सूट देणारी विशेष अभय योजना येत्या 31 मार्चपर्यंत घोषित केली. या विशेष अभय योजनेतून महापालिकेला थकीत कराची 100 कोटींची वसुली होण्याची अपेक्षा आहे. उल्हासनगरजवळ महाराळ परिसरात असलेली पोलीस चौकी शिवसैनिकांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी पोलीस चौकीला पक्षाचे झेंडे देखील लावले. ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी या शिवसैनिकांना रोखत त्यांना तिथून बाहेर काढलं. दरम्यान या सगळ्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. लॉक कुठं लावायचं तुम्ही नाही सांगू शकत आम्हाला. मुंबईत तब्बल 224 इमारती अतिधोकादायक इमारती आहेत. रहिवासी राहत असल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे 42 ठिकाणी पाणी तोडण्यात आलं. तर 34 ठिकाणी वीज कापड्याची कारवाई केली. तरीही रहिवासी 76 इमारतींमध्ये राहत आहेत. दरम्यान पालिकेकडून अतिधोकादायक इमारतींना नोटीस बजावून इमारत रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. इंटरनेट वापरात भारतीय अव्वल असल्याचा अहवाल मोबाईल ब्रॉडबँड इंडेक्सनं दिलाय. गेल्या 5 वर्षात भारतात मोबाईल डेटाचा वापर 53% झालाय. या अहवालानुसार 2021 मध्ये डेटा ट्रॅफिकमध्ये 31% वाढ झाली आहे. ऐन टंचाई काळात मालेगावच्या जुना आग्रा रोडवरील ताज हॉटेलसमोर मुख्य जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया गेले. रस्ता बांधणीच्या कामामुळे जलवाहिनी फुटली.
पाण्याचा दबाव एवढा होता की पाण्याचे फवारे 15 ते 20 फुटांपर्यंत उंच उडत होते. जलवाहिनी फुटल्याने काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तिरुपती ते शिर्डी ही देवस्थानं आता 29 मार्चपासून हवाई मार्गाने जोडली जात आहेत. आठवड्यातील 3 दिवस ही सेवा 5,000 रुपयात उपलब्ध होईल. मंगळवार गुरुवार आणि शनिवारी हे 3 दिवस ही सेवा सुरू राहील. पुणे जिल्ह्यातल्या कोणत्याही जमिनीची मोजणी आता 30 मिनिटांमध्ये करणं शक्य होणार आहे. त्यासाठी 11 रोव्हर मशीन भूमी अभिलेख विभागाकडे दाखल झाल्यात. या मशीनच्या सहाय्यानं अचूक आणि कमी वेळात मोजणी करणं शक्य होणार आहे. त्यामुळे जमिनीची मोजणी करण्यासाठी पैसे भरूनही काही करावी लागणारी प्रतीक्षा कमी होणार आहे. मालेगावच्या वाखारी हत्याकांडातल्या 3 जणांसह 9 जणांवर मुक्का लावण्यात आलाय. वाखारीत ऑगस्ट 2020 मध्ये घराबाहेर झोपलेल्या दाम्पत्यासह 2 मुलांची हत्या केलेली. या प्रकरणातल्या आरोपींवर मुक्का लावलाय. संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. झी 24 तासनं दाखवलेल्या येवल्याच्या क्रीडा संकुलाच्या दयनीय अवस्थेबाबतच्या बातमीची दखल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली. त्यांच्या प्रयत्नातून जे क्रीडा संकुल उभं राहतंय तिथे घाणीचं साम्राज्य पसरलंय त्याची पाहणी करण्यात आली. आता लवकरच साफसफाई करून क्रीडा संकुल येवलेकरांना खुलं केलं जाईल. जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्याच्या गंजीला आग लागली. यामध्ये तब्बल 1,70,000 चारा जळून खाक झालाय. सिन्नर तालुक्यातल्या जामगाव मधली ही घटना. पूर्व वैमनस्यातून आग लावल्याची तक्रार चारा मालकानं केली. येवला तालुक्यातल्या निमगाव मडमध्ये अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा फटका 3 एकर चिकूबागेला बसलाय. अवकाळी पावसामुळे अनेक झाडं वाकली तर फळांचंही मोठं नुकसान झालंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिकू उत्पादकांचं नुकसान झालंय. पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समितीनं कृषी आणि जनावरांचं भव्य प्रदर्शन आयोजित केलंय. मावळमधल्या कामशे तिथे हे प्रदर्शन भरवले. जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन विभागाच्या अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या हस्ते जनावरांच्या या फिरत्या दवाखान्याचं उद्घाटन करण्यात आलं.